नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रयास न्यूज। स्वतः अशिक्षित असूनही या माऊलीने 20,000 मुलांना शिकायला मदत केली। सहवास माणसाचं जीवन बदलतो। ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला। त्याचप्रमाणे आचार्य विनोबा भावे यांच्या सहवासात काही काळासाठी आलेल्या एका 16 वर्षाच्या अशिक्षित आदिवासी मुलीची दशा कशी बदलली, तिचा प्रेरणादायी प्रवास आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊयात। अत्यंत दरिद्री, अतिशिक्षितपणा, नशापान आणि अंधश्रद्धेला बळी पडलेल्या आदिवासी समाजात 15 जुलै 1947 रोजी ओडिसा राज्यातील सेरेंदा या गावात एका गरीब कुटुंबात आपाचा जन्म झाला। या समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचं बालपण हे खाणीवर काम करण्यात जायचं। त्यामुळे इच्छा असूनही तिला शाळेत शिक्षण घेता आलं नाही। 1963 साली विनोबा भावे यांची भूदान चळवळ ओडिसा राज्यात पोहोचली। 16 वर्षाच्या आपाची भेट विनोबांशी झाली। त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आयुष्यभर त्यांच्या विचारांचं पालन करण्याचा तिने संकल्प केला। नुसता संकल्प केला नाही, तर ती तडीस नेला। आपल्या समाजाची दशा बदलायची असेल, समाजाला दिशा द्यायची असेल, तर समाजातील मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे। हा विचार त्या अशिक्षित आपाच्या मनात आला। आणि मग 1964 साली सेरेंदा या गावात पहिली एका झाडाखाली एका अनौपचारिक शाळेची स्थापना झाली। सुरुवातीला पालकांनी विरोध केला, पण त्यांची मनधरणी करण्यात तिला यश आलं। आपाची शिक्षणाविषयीची आस्था बघून समाजसेवा करण्याची काही महिलांनी तिला शिक्षण दिलं। स्वतः शिक्षण घेत घेत तिने गावातील मुलांना शिक्षण दिलं। शाळा चालवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती। मोठ्या प्रमाणात निधी कमी पडू लागला, म्हणून ती थांबली नाही। भाजी विकून खर्च भागवू लागली। एव्हाना तिची धडपड पालकांच्या लक्षात आली। त्यामुळेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढल्याने जागा अपुरी पडू लागल्याचे लक्षात येतात पालकांनी शाळेला इमारत बांधून दिली। आज या शाळेची 2 मजली इमारत आहे। शिवाय 6 दशकांच्या मेहनतीमुळे खान परिसरातील तब्बल 20 शाळांची उभारणी आपाने केली आहे। आपाच्या या कार्यामुळे परिसरात तिला तुलसी आपा या नावाने ओळखले जाते। हे तुलसी आपा म्हणजे तुलसी मुंडा होय। सहवास माणसाचं जीवन बदलतो। आपण ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्या विचारांचा, राहणीमानाचा, बोलण्याचा आणि वागण्याचा अमल आपल्यावर होत असतो। बाबळीच्या झाडाशेजारी केळीचं झाड वाढलं तर बाबळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाने फाटून जातात। उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड वाढलं तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो। बाबळीच्या सहवासात जायचं की चंदनाच्या हे आपण ठरवायचं। तुलसी मुंडा यांना विनोबाचा सहवास लाभला, म्हणूनच त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलली। आजवर तुलसी आपाच्या शाळेत आजूबाजूच्या 100 किलोमीटरवरून 20,000 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे। आज 7 शिक्षक आणि 350 हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत। तुलसी मुंडा यांच्या कार्याची दखल घेऊन 2001 साली भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन, तर 2011 साली ओडिसा सरकारने ओडिसा लिव्हिंग लिजेंड हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनेलला लाईक,
शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।